आजच डाउटनॉट ॲप डाउनलोड करा। डाउटनॉटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाउट्स असतील। काय सोडवणार ते मराठीत। फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्यूशन मिळवा। आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाउटनॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। वेलकम टू डाउटनट। क्वेश्चन आहे, अ मॅग्नेटायझिंग फील्ड ऑफ 360 एम्पियर पर मीटर प्रोड्यूस अ मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी बी इक्वल टू 0.6 टेस्ला इन अ फेरोमॅग्नेटिक मटेरियल विथ इज इट परमेबिलिटी इन टेस्ला मीटर पर एम्पियर। मग आता आपल्याला मॅग्नेटायझिंग फील्ड म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड दिली आहे आणि मॅग्नेटिक फ्लक्स दिली आहे फेरोमॅग्नेटिक मटेरियलची। मग त्याच्यावरून आपल्याला कॅल्क्युलेट करायची परमेबिलिटी। परमेबिलिटी आपण म्यूने डिनोट करतो। परमेबिलिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आणि त्याचं युनिट आहे टेस्ला मीटर पर एम्पियर। मग आता आपण बघू, आपल्याकडे आहे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजेच बी आपल्याकडे आहे 0.6 टेस्ला। त्यानंतर आपल्याला मॅग्नेटिक फील्ड म्हणजेच एच दिला आहे 360 एम्पियर पर मीटर। मग आता आपण जर मॅग्नेटिक परमेबिलिटीचा फॉर्म्युला बघितला, परमेबिलिटी इक्वल टू काय असतो, परमेबिलिटी इक्वल टू मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजेच बी डिवाइड बाय मॅग्नेटायझिंग फील्ड किंवा आपण त्याला एचने डिनोट करतो म्हणजेच म्यू इक्वल टू बी अपॉन एच। मग आता आपल्याकडे बी आहे आणि एच पण आहे, त्याच्या व्हॅल्यू आपण पुट करू। बी आहे 0.6 टेस्ला, एच आहे 360 एम्पियर पर मीटर। मग सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर भेटेल 1/600 युनिट आहे टेस्ला मीटर पर एम्पियर। ही झाली आपली परमेबिलिटी। परमेबिलिटी आहे ऑप्शन सी 1/600 टेस्ला मीटर पर एम्पियर, ऑप्शन सी हा करेक्ट आहे। थँक्यू।